डॉक्टर आणि पेशंट यांच्यात योग्य संवाद नसला की काय समस्या उद्भवू शकते याचं उत्तम उदाहरण पुण्यामध्ये समोर आलंय. इथल्या ससून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या पेशंटच्या शरीरातून किडनी गायब झाल्याच्या बातमीनं एकच खळबळ उडवून दिली. मात्र त्याच पेशंटची पुन्हा तपासणी केली असता दोन्ही किडन्या जागेवर असल्याचं निदर्शनास आलं आणि मोठा अनर्थ टळला. पाहूया नेमका काय प्रकार आहे ते. फैजल युनुस तांबोळी या 2 वर्षांच्या चिमुकल्यावर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जन्मापासूनच व्याधीग्रस्त असल्यानं त्याला ससूनमध्ये ठेवावं लागतंय. जन्मतः तपासणी केली असता त्याच्या शरीरात 2 किडन्या अस्तित्वात होत्या. 3 डिसेंबर 2015 रिपोर्टमध्ये तसं नमूद करण्यात आलंय. मात्र 15 फेब्रुवारी 2017 सोनोग्राफी रिपोर्ट काही वेगळंच सांगतोय. बाळाची उजवी किडनी दिसून येत नसल्याचं त्यात म्हटलंय. नेमक्या या गोष्टीवरून मोठा गोंधळ उडाला. बाळाची किडनी गायब झाल्याचा दावा त्याचे पालक तसंच सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. सोनोग्राफी केली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की राईट किडनी आहे, लेफ्ट किडनी आहे, हे सगळं मान्य आहे. मला किडनीचं काही हे नाही आहे. आता 2 वर्षानंतर त्यांनी 2-4 ऑपरेशन केल्यानंतर सांगतात की किडनी नाही आहे. ऐन टायमाला असं म्हणतात किडनी आहे ना, त्याच्या व्यतिरिक्त मला त्याचे काय सांगितलेलं नाही किंवा किडनी खराब आहे किंवा काढावं लागेल किंवा काय असं काय सांगितलेलं नाही. आणि डायरेक्ट आता रिपोर्ट दिला की किडनीच नाही. आमची अशी डिमांड आहे की जी पण काही त्याच्यावरती प्रक्रिया झालेली आहे, शस्त्रक्रिया असो किंवा त्याचं मूत्रपिंडाचं जे पण ऑपरेशन झालेलं असो किंवा किडनीचं जे पण ऑपरेशन झालेलं असो, ती आम्हाला सविस्तर माहिती पाहिजे. 2 वर्षामध्ये त्याचा काय काय इलाज झालेला आहे, कधी कधी काय काय झालेलं आहे, आणि आत्ता जी किडनी तुम्ही म्हणताय नाही आहे आणि जन्माच्या वेळेस जी किडनी होती तर ती कशी नाही आहे त्याचा आम्हाला तपशील पाहिजे. ससूनमधून किडनी गायब झाल्याच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीही नेमण्यात आली. आता या समितीचा अहवाल आलाय. बाळाची सिटी युरोग्राफी केली असता त्यात त्याच्या दोन्ही किडन्या अस्तित्वात असल्याचं दिसून येत आहे. 2 पैकी एका किडनीची वाढ झालेली नाही, किंबहुना ती आकुंचन पावल्याची शक्यता आहे. त्यामुळे ती सध्या सोनोग्राफीत दिसून येत नसल्याचं हॉस्पिटलच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. सिटी युरोग्राफी कन्फर्मेटरी टेस्ट आहे, सोनोग्राफी कन्फर्मेटरी नाही. तर त्यात दोन्ही किडनी अस्तित्वात असल्याचं दिसून आलं. परंतु जे काय एक किडनी आहे ना त्याचा साईज लहान आहे, तो कंजनेटल ॲबनॉर्मॅलिटीमुळे. पण परंतु त्याचं काम जे आहे ते दुसरं राईट लेफ्ट किडनीमुळे ते चालू कॉम्पन्सेटरी चालू का म्हणजे कॉम्पन्सेटरी हायपोट्रॉफी होऊन चालू आहे का. हॉस्पिटलकडून आलेल्या स्पष्टीकरणानंतर अखेर या प्रकरणावर पडदा पडलाय. खरं तर डॉक्टर आणि रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये नीट संवाद घडला असता तर गैरसमज झाला नसता. परिणामी ससूनमध्ये झालेला गोंधळ आणि नाहक झालेली बदनामी टळली असती. तेव्हा डॉक्टर आणि रुग्ण संबंध अधिक सुदृढ होण्याची गरज या निमित्ताने अधोरेखित झाली आहे. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे.